नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरातील बालकांना HIV ची लागण, मानवाधिकार आयोगाची मुख्य सचिवांना नोटीस. उड्डाण पुलाच्या नामकरणावरून तापले राजकारण, निषेध म्हणून वंचितांनी उड्डाण पुलाला लावले काळे झेंडे. आणि महाविकास आघाडी सरकारला विधानसभेची धास्ती, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 30 जून पर्यंत लावण्यात आला स्टॉप. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरातील थॅलेसेमियाग्रस्त लहान 4 बालकांना दूषित रक्त दिल्याने HIV चे संक्रमण झाले होते. या संदर्भात नॅशनल मानवाधिकार आयोगाने दखल घेत राज्याचे मुख्य सचिव आणि अन्न प्रशासन विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली आहे. येत्या 6 आठवड्यात या प्रकरणाबाबत सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. नागपुरातील एका खासगी दवाखान्यात केलेल्या चाचणीत हा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली आहे. पण तोपर्यंत एका बालकाचा थॅलेसेमियात प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला आहे. मात्र अन्य 3 बालके अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. यामध्ये अन्न आणि औषधी प्रशासन विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. यात आरोग्य विभागाने एक समिती तयार केली असून पीडित बालकांची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. या प्रकरणाची दखल घेत मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि अन्न प्रशासन विभागाला अहवाल सादर करण्याचे सांगत 6 आठवड्यांचा कालावधी दिलाय. यात पीडित बालकांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे, यात बालकांना दूषित रक्तपुरवठा करण्याची चौकशी करावी, या घटनेसाठी जो जबाबदार असेल त्याच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करावी, तसेच मृतक मुलांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देत असल्यास त्याचाही अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या बालकांच्या उपचारांच्या बाबतीतही सूचना दिल्या आहेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने प्राथमिक अहवालावरून फौजदारी स्वरूपाची कारवाई का केली नाही याची माहिती द्यावी असेही आयोगाने म्हटले. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी CBI न्यायालयाने 4 वर्षाचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ही शिक्षा सुनावताना 4 वर्षाच्या तुरुंगवासासह ओमप्रकाश चौटाला यांना 50 लाखाचा दंडही ठोठावण्यात आलाय. CBI न्यायालयाने हरियाणाचे ओमप्रकाश चौटाला यांच्या होली रोड, पंचकुला, गुरुग्राम आणि आसोला येथील 4 मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना जास्तीत जास्त शिक्षेची शिफारस करण्यासाठी CBIच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. ओमप्रकाश चौटाला यांच्या वकिलाचा युक्तिवाद फेटाळून लावत CBIच्या वकिलांनी सांगितले की प्रकृती अस्वस्थतासाठी उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सशक्त उपचार देणे कदाचित त्याहूनही महत्त्वाचे आहे. तेव्हाच आजार आणि अपंगत्वाला आधार मानून त्यांचा गुन्हा कमी मानता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले. मुंबईत OBC आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने काढलेल्या मोर्चाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घरी जा, स्वयंपाक करा असे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली. याबाबत काही नागरिक तसेच पुणे शहर लीगल सेलचे सदस्य असलेले ॲडव्होकेट असीम सरोदे यांनीही राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तक्रारीवरून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आक्षेपार्ह वक्तव्य बाबत खुलासा करावा म्हणून राज्य महिला आयोगाने पत्र पाठवलंय. राज्य महिला आयोग कायदा 1993 कलम 12(2) आणि कलम 12(3) नुसार 2 दिवसात त्या दिलेल्या वक्तव्याचा लेखी खुलासा करावा असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नमूद केले आहे. महिला आज सर्व क्षेत्रात पुढे जात आहेत. आपल्या स्वकर्तृत्वावर व्यवसाय, शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. मात्र आपण केलेले वक्तव्य हे सर्व महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारे आहे. आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारचे वक्तव्य खेदजनक असून या वक्तव्याबाबत आपण खुलासा करावा असे या पत्रात राज्य महिला आयोगाने नमूद केले आहे. अकोल्यात उड्डाणपुलाच्या नामकरणावरून राजकारण तापले आहे. वंचितांच्या कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलाला स्वर्गीय विनयकुमार पाराशर नाव दिलं होतं. वाद चिघळू नये म्हणून पोलिसांनी तातडीने नामकरण केलेले फलक काढले होते. मात्र पुन्हा वंचित आक्रमक झाली. वंचितांनी उड्डाणपुलांवर आंदोलन करत उद्घाटनाची फितही कापली होती. मात्र आज केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अकोला शहरातील या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. परंतु या उड्डाणपुलाचे उद्घाटन करू नये असे आवाहन वंचितांनी गडकरी यांना केले.
केले होते. याचा निषेध म्हणून वंचितांनी उड्डाण पुलाला काळे झेंडे लावले होते, त्यामुळे आता पुलाच्या नावाच्या श्रेयावरून राजकारण अकोल्यात तापणार आहे. ज्यांनी आपल्यासाठी कुठलंच बलिदान दिलं नाही अशा व्यक्तीचे नाव उड्डाण पुलाला देत असल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या शहराची जनभावना केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ह्या पुलाला ज्यांचा काही संबंध नाही अशा व्यक्तींची नावं देण्याऐवजी ज्यांनी खऱ्या अर्थाने अकोला शहर घडवलं त्यांचं नाव दिलं पाहिजे. विनयकुमारजी पाराशरांचं नाव दिलं पाहिजे ही मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे. आणि त्यामुळे ह्या मागणीचा ह्या भावनेचा जनादर केला पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज या पुलाच्या सुरुवातीलाच काळे झेंडे लावून त्यांचं लक्ष ह्या मागणीकडे वेधण्यात आलेलं आहे. अपेक्षा करतो आम्ही की त्या जनभावनेचा ते आदर करतील. आज नागपुरात राष्ट्रवादी आणि राणा दाम्पत्य अमोरासमोर येण्याची शक्यता होती. या अनुषंगाने पोलिसांनी दोन्ही गटाला नियम व अटी घालून परवानगी देण्यात आली आहे. राणा दाम्पत्यांना एअरपोर्टवरून रॅली काढण्यासाठी परवानगी रद्द केली तर राष्ट्रवादीला काही वेळाची परवानगी देण्यात आली आहे असे नागपूर पोलीस आयुक्त यांनी सांगितले. काही अटीवर परवानगी देण्यात आलेली आहे. खरं जे राणा दाम्पत्यांना जी रॅली काढण्याची परवानगी मागितली होती एअरपोर्टवरून मंदिरपर्यंत ती परवानगी नाकारण्यात आलेली आहे. परंतु मंदिरचे परिसरात खरं हनुमान चालीसा आतून पाठन करायसाठी काही परवानगीची गरज नसते. तरी पण त्यांना बाहेर कोणताही गर्दी जमणार नाही किंवा काही प्रक्षोभक भाषण होणार नाही अशा प्रकारचे जे आमचे अटी शर्ती असते त्या आधारेवर त्यांना ना हरकत देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी यांचे प्रोग्रॅमचे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पण कार्यक्रमाची परवानगी मागितली होती. त्यांना पण बिना लाऊडस्पीकर आणि जे काही नियमाचे अधीन राहून मंदिराचे परिसरात आत जे हनुमान चालीसा पठण किंवा आरती करण्याची जी परवानगी त्यांनी मागितलेली आहे त्याची पण परवानगी देण्यात आलेली आहे. दोन्हीचे वेळ वेगवेगळे राहतील आणि पोलीस बंदोबस्त आवश्यक तो प्रमाणे तैनात करण्यात आलेली आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि दोघेन पक्षां दोन्ही गटांसोबत विस्तृत चर्चा वरिष्ठ स्तरावर झालेली आहे आणि दोन्ही पक्षांनी कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार होणार नाही अशी ग्वाही पण दिलेली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यक्रम आहे, त्यांचे प्रोग्राम संपल्यानंतर राणा दाम्पत्य तिथे जाणार आहे. ती आम्ही त्यावेळी जे स्थिती राहील त्याप्रमाणे आम्ही निर्णय. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
बातमीनंतर आपलं स्वागत. भीमा कोरेगाव प्रकरणाचा आरोपी सागर हा ताळोजा तुरुंगात अटक आहे. मात्र आपल्याला जेल प्रशासनाकडून चांगली वागणूक दिली जात नाही आणि त्यामुळे मागील 7 दिवसांपासून उपोषणाला बसला होता. आज त्याच अनुषंगाने विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी भेट घेऊन याबाबत त्याच्याशी चौकशी केली आणि त्याला उपोषण सोडावे म्हणून विनंती केली. याबाबत आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी देखील चर्चा केली असून काही अडचणी आहेत त्या नक्की सोडवल्या जातील असे आश्वासन दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले. तर सागर उपोषण सोडले असल्याचेही त्यांनी सांगितले. इथं भीमा कोरेगाव यांच्या प्रकरणानंतर काहींवर आरोप घेऊन त्यांची कारवाई झाली. इथे काही काही बंदी या जेलमध्ये आहेत. आता सागर गोरखे म्हणून जो कार्यकर्ता आहे त्याने 20 तारखेपासून उपोषण आरंभलं होतं की ज्या मानवी सुविधा देणं आवश्यक आहे बंद्यांना त्या मिळत नाही आहेत. पाण्याची सोय नाही, अपुरं अत्यंत पाणी, मेडिकलची सुविधा नाही, प्रतीक्षालय नाही, वागणूक चांगली मिळत नाही आणि बेमुदत उपोषण आणि मी काळजी करणारं म्हणून मी माननीय गृहमंत्र्यांना निवेदन दिलं परवा, काल चर्चाही केली आणि आज म्हणून मी गोरखला भेटायला आलो. उपास हा मार्ग नाही, उपास सोडला पाहिजे. ही कायदेशीर लढाई ती आपण करत राहू आणि कारागृह प्रशासनाने ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या तातडीनं पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. सेकंड डोस कोविडचा ताबडतोब सगळ्या जोडेबंदी आहेत त्यांना आज तिथे गेलं असेल तर तपासणी करून पुढच्या आठवड्याभरात कोविडचा डोस दिला जाईल. ज्यांच्या प्रकृतीच्या गंभीर तक्रारी आहेत त्यांना जे जे स्वीकारात मिळून त्यांची तपासणी केली जाईल आणि त्यांच्या ज्या इतर मागण्या आहेत त्याबद्दल जे काही करता येईल ते काय असं प्रशासनाची भूमिका आहे आणि माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः याबाबत लक्ष घातलेलं आहे. मला वाटतं माननीय गृहमंत्री जयंत पाटील स्वतः लक्ष घालत असल्यामुळे त्यातून मार्ग निघतो आणि तेच मी सागरला सांगितलं की स्वतः गृहमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे. पाण्याचा प्रश्न सिडकोशी निगडीत आहे, पाणी पुरता सिडको करतो. मी सिडकोच्या अधिकाऱ्यांनाही 2-3 दिवसात भेटणार आहे आणि कारागृह असतील त्यांना पाणी पुरवठा झाला पाहिजे, मानवी गरज आहे. तर तेही शिकूकडनं होईल अशी माझी अपेक्षा आहे. शिकडू नातेवाईक इकडे येत असतात, तेच मला आता अधिकारी दाखवत होते की काय आम्ही व्यवस्था करतो. सामान्य माणसं भेटायला येतात कुटुंबे त्यांचे, तर त्यांना भेटण्याची व्यवस्था, बाथरूमची व्यवस्था ही किमान झाली पाहिजे. कोरोना संकट ओसरल्यानंतर राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झाला. मात्र येत्या 10 जूनला राज्यसभा आणि 20 जूनला विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका होणार असल्याने राज्य सरकार अलर्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मताधिक्य राखण्यासाठी येत्या 30 जूनपर्यंत सर्व शासकीय निमशासकीय बदल्यांना खो दिला आहे. मात्र मविया सरकारला विधानसभेची धास्ती वाटू लागल्याने बदल्या थांबवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 31 मे पर्यंत शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना वेग येतो. इच्छित स्थळी बदली मिळावी यासाठी अनेक जण मंत्रालयात खेटे घालतात. मागील 2 वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव होता, त्यामुळे बदल्या करता आल्या नव्हत्या. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊन जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर पुन्हा बदल्यांना सुरुवात झाली होती. मात्र राज्य सरकारने नवे परिपत्रक काढत 30 जूनपर्यंत नियमित बदल्याही करू नयेत असे आदेश दिले आहेत. बदल्यांच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांचा यामुळे हिरमोट झाला आहे. प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोलापुरातील बकऱ्यांचे व्यापारी उमर मुल्ला यांनी बेंटम प्रजातीची बकरी आणली आहे. महाराष्ट्रात याला हरिण बकरीही म्हणतात. अगदी 1 ते 1.5 फूट उंची असणारी ही बेंटम बकरी सोलापूरकरांसाठी आकर्षक ठरली आहे. बेंटम ही बकऱ्याची प्रजात पश्चिम बंगाल मधील कोलकाता या शहरामध्ये मुख्यत्वे आढळते. वर्षातून 2 वेळा ही ठेंगणी बकरी 1 किंवा 2 पिलांना जन्म देते. या एका लहानशा बकरीची किंमत 15 ते 20 हजार रुपये असल्याने महाराष्ट्रात ही बकरी दुर्मिळ आहे. बताइए नाम क्या है बकरी का? बेंटम बोलते हैं इसको, कलकत्ता में रहते जावे, इधर बहुत कम है इसका प्रजाति. हाँ, तो ज़्यादा इधर 4-5 जगह देखने को मिलता है, बाकी सब कलकत्ता का ही. इधर नेरता है, हमको शौक है बोलकर हम उधर से मंगे से कलकत्ता से. कौन सा हरिन? हरिन टाइप आता है और इसके पिंजे बहुत छोटे आते हैं. हरिन बकरी ना? हाँ, हरिन टाइप आता है ये. बेंटम नाम है इसका प्रजाति का. बेंटम? बेंटम. बेंटम या पेंटम? बेंटम. बेंटम और उसके बच्चे बहुत छोटे होते हैं.
एक साल में दो बार होती है इसको बच्ची। हाइट कितनी होती है इसकी? हाइट से ज़्यादा ज़्यादा ये 1.5 फुट के ऊपर नहीं होता है। और इसका कीमत कितना है? इसकी 14-15 हज़ार तक मिलता है। अच्छा, और उसका बच्चा पैदा हुए तो 2 महीने का बच्चा 8,000-10,000 कीमत में बच्चा बिकता है। ओबीसींना आरक्षण न मिळाल्यास माळी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा माळी महासंघाच्या वतीने देण्यात आलाय। जालन्यात हा इशारा देण्यात आला। सध्या राज्यात राजकीय आणि सामाजिक स्थिती बिघडली असून राज्य सरकारने ओबीसीच्या आरक्षणासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाहीत असा आरोप माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केलाय। राज्यात ओबीसी आरक्षणाची स्थिती बिघडल्याने ठाकरे यांनी जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन माळी समाज संपर्क अभियान सुरू केले आहे। या अभियानाच्या माध्यमातून ओबीसी समाजाबरोबरच माळी समाजात आरक्षणाविषयी जनजागृती केली जात असून आरक्षणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे। त्यामुळे मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्याने ओबीसीची माहिती घेऊन ही माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली। मात्र राज्य सरकार पुन्हा ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत अपयशी ठरल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरे यांनी दिलाय। महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने माळी समाजामध्ये जनजागृती होण्याकरता महासंपर्क अभियान आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रातलं ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे। माळी समाज हा महाराष्ट्रात 2 नंबरचा समाज आहे, त्यामुळे हे आरक्षण गेल्यामुळे माळी समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे समर्पित आयोगाचं काम सुरू आहे त्यामुळे हे आरक्षण पुनर्स्थापित होईल की नाही अशी आमच्या मनामध्ये शंका आहे। कारण की 2010 के कृष्णमूर्ती केसमध्ये जो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला त्या निकालाच्या अनुषंगाने राज्य सरकारने समर्पित आयोग गठित केल्यानंतर त्या आयोगाने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, तालुका, शहर आणि जिल्हा आणि ग्राम या ठिकाणी जाऊन ओबीसीचा आकडा, ओबीसीची संख्येवारी गोळा करणं आणि त्या गोळा केलेल्या ओबीसीच्या संख्येवारीचं विभाजन स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय करून तो अहवाल सुप्रीम कोर्टाला सादर करणं अपेक्षित असताना बंठिया आयोगाच्या माध्यमातून एका दिवशी 3 जिल्ह्यांमध्ये सुनावणीसारखा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यामध्ये मग राजकीय पक्ष असो, सामाजिक संघटना असो यांच्या माध्यमातून निवेदन आवेदन स्वीकारण्याचा कार्यक्रम सुरू आहे। आणि दुसरीकडे ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो याच्याकडून आतापर्यंत तुमचे किती ओबीसीचे प्रतिनिधी निवडून आले याचीच माहिती गोळा करणं सुरू आहे। आणि हा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। याउलट मध्य प्रदेश सरकारने जो अहवाल तयार केला त्यांनी गाव पातळीपर्यंत जाऊन ओबीसीची संख्या त्या ठिकाणी गोळा केली आणि मग विभागवार त्याची विभागणी करून त्या प्रकारे अहवाल दिला आणि त्याच्यामुळे त्या अहवालामुळे मध्य प्रदेश सरकारने एक ॲफिडेविट सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेला आहे की ही जी माहिती आहे, ही जी संख्या आहे, ही आता फक्त राजकीय आरक्षणात करताच नाही तर इतर सामाजिक किंवा आर्थिक आरक्षणाकरता सुद्धा मध्य प्रदेश सरकार वापरू शकतं अशा प्रकारची त्यांनी कार्यप्रणाली केली आहे। त्यामुळे आम्ही जनजागृती करत असताना सरकारला विनंती आणि इशारा देखील देतो आहे की ज्याप्रमाणे मध्य प्रदेश सरकारने आयोगाच्या माध्यमातून अहवाल तयार केला आणि तो सुप्रीम कोर्टात टिकवून दाखवला त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा अहवाल तयार करावा आणि तो टिकवावा, अन्यथा माळी महासंघ येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरची लढाईसुद्धा लढायला तयार आहे। तर VKB मराठी न्यूजमध्ये आता एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।